तुम्ही बघत आहात जनमत मराठी। वडाळगाव, महेबूबनगर, मुमताजनगर, मदिनानगर, सादिकनगर, गुलशननगर, महमुदा सोसायटी, कादरीनगर येथील विविध समस्यांबाबत नाशिकचे महानगरपालिका आयुक्त यांना युवा शक्ती कामगार संघटना यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात म्हणण्यात आले आहे की आम्ही खालील सह्या करणारे आपणास नम्रपणे निवेदन देत आहोत की आमच्या वडाळगाव येथे नागरिकांना पूर्वसूचना न देता सकाळी येणारे पाणी बंद करून संध्याकाळी सुरू केले असल्याने त्यामुळे विद्यार्थी, कामगार व सर्वच नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे। त्यामुळे नागरिकांचे नियोजन चुकते, त्यामुळे पाणी येण्याचा वेळ पूर्ववत करावा। तसेच मोटर लावले तरच पाणी येते, विना मोटर पाणी येत नाही, त्यात पाणी गढूळ असते। लोकांनी मोटर लावली तर प्रचंड बिल येते, हे लाईट बिल गोरगरीब लोक कोठून भरणार, यावर योग्य ती कारवाई करावी। पावसाच्या पाण्याने वडाळगाव येथे मोठ्या प्रमाणात चिखल्याचे साम्राज्य वाढले आहे। येण्याजाण्यासाठी देखील लोकांना मोठी कसरत करावी लागते। येथील रस्त्यांची अतिशय परिस्थिती खराब झालेली असून लवकरात लवकर नवीन रस्ते करून द्यावेत व तात्पुरत्या सोयीने मुरून टाकण्यात यावा, असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे। आज वडाळगाव महेबूबनगर के जानिब से एक नासिक महानगर पालिका के खिलाफ निषेध मोर्चा काढा गया है और ये मोर्चा वो भ्रष्टाचारी अधिकारी धारण कर साहब के विरोध में है। वो जब बांधकाम विभाग में था जब भी भ्रष्टाचार करता था और पानी पोटा में आने के बाद में भी वो भ्रष्टाचार करता है। हमारी मांगनी है कि नासिक महानगर पालिका की अध्यक्ष से उसका बदली और उसका उछल पांगड़ी करने होना। और ये जो आयुक्त साहब है, हमारा इनसे सवाल है कि ये हमारा जो एरिया है वडाळगाव, ये नासिक महानगर पालिका के अधीन में आता है या नहीं आता है? ना यहाँ पर कोई धुआं फवारने वाला है, ना कोई झाड़ू साफ सफाई मारने वाला है। ये सिर्फ पैसा आवरने का काम कर रहे हैं नासिक महानगर पालिका का, और ये सब यहाँ पर भ्रष्टाचार हो रहा है। नासिक महानगर पालिका के अधीन में वडाळगाव के अंदर एक घरकुल योजना है, माड़ा बिल्डिंग, उसकी ऐसी हालत हो चुकी है कि वो कभी भी गिर सकती है। ये सब इसका जिम्मेदार धारणकर साहब है, ऐसा मैं सबके सामने बताता हूँ। और अगर ये हमारे मोर्चे का दखल नहीं लिया गया तो 15 दिन के अंदर हम वडाळगाव के अंदर काही नागरिक समस्यांच्या बाबतीमध्ये नाशिक महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा आला होता आणि त्या भागातील पाण्याचा पुरवठा असेल, रस्ते असतील, लाईट असतील, ह्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये हा मोर्चा आला होता। नाशिक महानगरपालिकेचे म्हणजे आमचे इरफान भाई असतील, इम्तियाज भाई असतील, ह्या सगळ्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा मोर्चा काढलेला होता। नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या भागातले रस्ते असतील, पाण्याचा पुरवठा असेल किंवा लाईटचा जो प्रश्न असेल ह्या येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये सोडवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं आम्ही घेतलं आणि विविध प्रश्नावरती सखोल अशी चर्चा झाली। जबाबदारी न्याय हक्काची।